नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहायक प्राध्यापक संतोष नपते, संभाजीराव केंद्रीय महाविद्यालय जळकोट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना एक आतुरता होती की उन्हाळी 2021 परीक्षा ही कशा पद्धतीने होणार आहे आणि ही परीक्षा कधी होणार आहे. तर आपल्या विद्यापीठाचे म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कालचे हे दिनांक 14/6/2021 चे परिपत्रक आलेले आहे आणि या परिपत्रकाप्रमाणे जी उन्हाळी 2021 ची परीक्षा आहे ही कशा पद्धतीने होणार आहे, MCQ टाईप असणार आहे का, कशा पद्धतीची असणार आहे, क्लस्टर पद्धत म्हणजे काय, किंवा त्या परीक्षेचे एक प्रभावी प्रमाणित किंवा त्याला आपण अंदाजे ज्या तारखा आहेत त्या तारखा कशाप्रमाणे आहेत ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण हे मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना तसेच विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून या उन्हाळी 2021 परीक्षेबद्दल सर्व विद्यार्थ्यांना या नियमाची किंवा पद्धतीची माहिती होऊन जाईल. तर आज आपण पाहणार आहोत की ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि क्लस्टर पद्धती म्हणजे नेमकी काय आणि त्या परीक्षेच्या ज्या अंदाजे तारखा आहेत त्या तारखा कशाप्रमाणे आहेत तर त्याच्याशी संबंधित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जे परिपत्रक आलेले आहे हे कालचे म्हणजेच 14/6/2021 चे परिपत्रक आहे. जसे मी तुम्हाला सांगितले की हे जे परिपत्रक आहे विद्यापीठाचे हे स्पेशली उन्हाळी 2021 या संबंधित हे परिपत्रक आहे, त्यामुळे या परिपत्रका जो विषय आहे तो आहे उन्हाळी 2021 सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक व कार्यपद्धती बाबत. आणि ही जी मीटिंग झालेली आहे या मीटिंगमध्ये अंतिम वर्षाच्या म्हणजे विद्यापीठाच्या सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी 2021 परीक्षा ह्या विद्यापीठामार्फत व सर्व वर्षाच्या म्हणजेच फक्त त्याच्यामध्ये अंतिम वर्ष वगळून परीक्षा ह्या क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर जे काय पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमाच्या ज्या फायनलच्या वर्गाच्या ज्या परीक्षा आहेत उन्हाळी 2021 परीक्षा ह्या विद्यापीठामार्फत होतील, म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलवर ह्या एक्झाम होतील आणि फायनल इयर वगळून किंवा ऍक्सेप्ट दॅट फायनल इयर म्हणजे BA BCOM BSc 3 वर्षाचा कोर्स आहे, फायनल इयर किंवा थर्ड इयर सोडून फर्स्ट इयर सेकंड इयरच्या ज्या परीक्षा आहेत ह्या क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय कॉलेज लेवलवर होणार आहेत. मग तो कोर्स कोणत्याही वर्षाचा असू द्या किंवा कितीही वर्षाचा तो असू द्या, काही कोर्सेस हे 4 वर्षाचे आहेत, काही 5 वर्षाचे आहेत. तर याच्यामध्ये 4 वर्षाचा कोर्स असू द्या, 3 वर्षाचा असू द्या किंवा 5 वर्षाचा असू द्या, तर जो फायनल इयर आहे त्या परीक्षा युनिव्हर्सिटी लेवलवर होतील आणि बाकीचे सर्व वगळ जे वर्ग आहेत फायनल इयर सोडून त्या सर्वांच्या परीक्षा ह्या क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय किंवा कॉलेज लेवलवर होणार आहे. आणि ही जे निर्णय झालेला आहे परीक्षा बोर्डाचा किंवा एक्झाम सेक्शनचा, हे आपल्या सर्वांना माहिती आहे की COVID-19 पॅन्डेमिक अजूनही त्याचा प्रभाव आहे किंवा पूर्णपणे कमी झालेला नाही आणि विद्यार्थ्यांची हेल्थ किंवा तब्येत लक्षात घेऊन ही सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय झालेला आहे. तर हा उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचा निर्णय आणि त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या ज्या काही परीक्षा आहेत, मग त्या पदवी परीक्षा असू द्या, पदव्युत्तर किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या ह्या उन्हाळी परीक्षा ज्या आहेत 2021 ह्या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. लक्षात आले मित्रांनो हे की पदवी असू द्या म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा कुठलाही कोर्स असू द्या, ह्या सर्व उन्हाळी 2021 परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. आधीच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन असे ऑप्शन्स तिथे होते, परंतु COVID-19 प्रादुर्भाव अजूनही असल्यामुळे ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. आणि याच्यानंतर वेळापत्रक जे आहे किंवा अभ्यासक्रमाचे वेळापत्रक हे एक टेंटेटिव्ह तारखा किंवा त्या तारखा ज्या आहेत ह्या आपण थोडक्यात किंवा शॉर्टमध्ये पाहणार आहोत. उन्हाळी 2021 सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक हे खालीलप्रमाणे आहे आणि यामध्ये एक तारखा
परीक्षेचा दिनांक आणि कालावधी दिलेला आहे आणि या कॉलम मध्ये अभ्यासक्रम म्हणजे थोडक्यात उन्हाळी 2021 सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक. तर हे थोडक्यात आपण पाहणार आहोत. अभ्यासक्रम जो आहे पदवी अभ्यासक्रम आणि अंतिम वर्ष म्हणजे फायनल इयर, त्यामध्ये BA, BCOM, BSc व इतर कोर्सेस, हे सगळे कोर्सेस जे होणार आहेत किंवा परीक्षा होणार आहेत ह्या विद्यापीठ स्तरावर होणार आहेत, युनिव्हर्सिटी लेवलवर होणार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की फायनल इयरच्या ज्या एक्झाम्स आहेत तो कोर्स मग 3 वर्षाचा असू द्या, 4 वर्षाचा असू द्या किंवा तो 5 वर्षाचा असू द्या, पण त्या परीक्षा युनिव्हर्सिटी लेवलवर होणार आहेत. आणि या परीक्षेचा कालावधी किंवा दिनांक जो आहे तो आहे 13/7/2021 ते 24/7/2021, म्हणजे या दरम्यान या परीक्षा होतील. ओके, त्यानंतर पदवी अभ्यासक्रम प्रथम व द्वितीय वर्ष म्हणजे BA, BCOM किंवा BSc आणि इतर हे जे कोर्सेस आहेत म्हणजे 3 वर्षाचे कोर्सेस किंवा इतर कोर्सेस याच्यामध्ये, आणि ह्या ज्या एक्झाम होणार आहेत ह्या कॉलेज लेवलवर होणार आहेत आणि त्याला आपण क्लस्टर पद्धत म्हणू, क्लस्टर पद्धतीने ह्या एक्झाम होतील. आणि याचा जो कालावधी आहे किंवा दिनांक जी आहे ती आहे 26/7/2021 ते 10/8/2021, या दरम्यान ह्या फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा जर तो कोर्स 4 वर्षाचा असेल किंवा याच्यामध्ये BA, BCOM, BSc या दरम्यान ह्या एक्झाम होतील 26/7/2021 ते 10/8/2021 आणि क्लस्टर पद्धतीने. त्याच्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे अंतिम वर्ष जो आहे फायनल इयर, मग ते MA असू द्या, MCOM, MSc किंवा इतर, त्या विद्यापीठ स्तरावर एक्झाम होतील आणि याचा कालावधी आहे 26/7/2021 ते 31/7/2021. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे प्रथम वर्ष MA, MCOM, MSc ह्या आणि इतर ह्या कॉलेज लेवलवर एक्झाम होतील आणि क्लस्टर पद्धतीने होतील. म्हणजे थोडक्यात काय की ग्रॅज्युएशन मग ते 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाचं असू द्या, या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरच्या एक्झाम ह्या युनिव्हर्सिटी लेवलला होतील आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा जर तो कोर्स 4 वर्षाचा असेल तर थर्ड इयर, 5 वर्षाचा असेल तर पहिले, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल, हे कॉलेज लेवलवर क्लस्टर पद्धतीने होतील. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष म्हणजे MA, MCOM, MSc आणि इतर क्लस्टर पद्धतीने एक्झाम्स होतील आणि तो कालावधी आहे 2 ऑगस्ट 2021 ते 10 ऑगस्ट 2021. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्ष, मग त्यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी किंवा लॉ आणि एज्युकेशन, या सर्व एक्झाम या युनिव्हर्सिटी लेवलवर होतील अंतिम वर्षाच्या आणि तो कालावधी असेल 20/7/2021 ते 31/7/2021. ओके, तर हा तो कालावधी आहे 20/7/2021 ते 31/7/2021. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष म्हणजे अंतिम वर्ष वगळून हे क्लस्टर पद्धतीने एक्झाम होतील आणि त्याचा कालावधी आहे 5/8/2021 ते 14/8/2021. त्यानंतर सर्व पदविका म्हणजे डिप्लोमा व 1 वर्षीय अभ्यासक्रम हे विद्यापीठ स्तरावर परीक्षा होतील आणि याचा कालावधी आहे 26/7/2021 ते 31/7/2021. पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम वर्ष विद्यापीठ सर्व संकुले, उपकेंद्र लातूर आणि परभणी, म्हणजे युनिव्हर्सिटीमधल्या एक्झाम्स जे स्कूल सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि अंतिम वर्ष ह्या एक्झाम इन्क्लुडिंग सर्व स्कूल्स युनिव्हर्सिटीमधले, त्याच्यानंतर सब सेंटर लातूर आणि सब सेंटर परभणीमधल्या ज्या एक्झाम्स आहेत पदव्युत्तर अभ्यासक्रम फायनल इयरच्या, त्या एक्झाम होतील 10/7/2021 ते 20/7/2021. पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्ष विद्यापीठ सर्व संकुले, उपकेंद्र लातूर आणि परभणी ह्या एक्झाम होतील 20/7/2021 ते 10/8/2021 दरम्यान. आणि हिंगोलीचे जे न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आहे तिथल्या एक्झाम्स होतील 13/7/2021 ते 24/7/2021 दरम्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा प्रकारचे या सर्व एक्झामचे, मग ते फायनल इयरच्या असू द्या किंवा बाकीच्या वर्गाच्या एक्झामच्या असू द्या उन्हाळी 2021, तर हे शेड्यूल अशा प्रकारचं किंवा तो कालावधी असा होता. आणि या प्रत्येक परीक्षेचे जे काही टाइम टेबल असेल किंवा जो वेळापत्रक असेल, मग तो ग्रॅज्युएशनचे असू द्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या किंवा डिप्लोमा एक्झामचे असू द्या आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा, ह्या जसं विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत आणि त्या त्या अभ्यासक्रमानुसार हे जे काही टाइम टेबल आहे तो हळूहळू विद्यापीठच्या वेबसाईटवर जाहीर केला जाईल किंवा परीक्षा विभागामार्फत तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि ज्या परीक्षा ह्या क्लस्टर पद्धतीने होतील तर त्या क्लस्टर पद्धतीच्या एक्झामचा टाइम टेबल हा त्या क्लस्टर महाविद्यालयामार्फत तो जाहीर करण्यात येईल किंवा प्रसिद्ध करण्यात येईल. तर अशा प्रकारची ही क्लस्टर पद्धती त्या आहे त्या त्या लेवलनुसार आणि त्या त्या वर्गासाठी.
आता सर्वात महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो की उन्हाळी 2021 परीक्षा ही नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, म्हणजे या परीक्षेची कार्यपद्धती काय आहे। तर उन्हाळी 2021 परीक्षा ही एमसीक्यू टाइप होणार आहे किंवा एमसीक्यू प्रश्नपत्रिकेद्वारे क्वेश्चन पेपर जो असेल तो तुमचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल, बहुपर्यायी ज्याला आपण म्हणतो, आणि ही सर्व एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे ही जी काही उन्हाळी 2021 परीक्षा आहे ही सर्व ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, आणि यामध्ये जर तो अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रम असेल तर त्यासाठी 40 एमसीक्यू त्याच्यामध्ये असतील, 40 बहुपर्यायी क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील, आणि जो वेळ आहे या परीक्षेसाठी तो 1 तासाचा असेल, म्हणजे 1 तासाचा कालावधी असेल, आणि प्रत्येक प्रश्नासाठी येथे 1 गुण तुम्हाला दिला जाईल। म्हणजे जर उत्तर तुमचं बरोबर असेल तर त्याला तुम्हाला, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा असेल, म्हणजे 40 बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि 40 गुणाची ती एक्झाम असेल। ओके, आणि 40 गुणापैकी जे काही तुमचे गुण असतील त्या पर्टिक्युलर विषयाच्या कमाल गुणानुसार त्याचं रूपांतर, म्हणजे कन्व्हर्जन करून तो निकाल तयार करण्यात येणार आहे। त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम जो आहे ज्याच्यामध्ये MBA किंवा इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी किंवा लॉ किंवा फार्मसी किंवा ज्याला आपण औषध निर्माणशास्त्र म्हणतो, या परीक्षेसाठी सुद्धा ही जी उन्हाळी 2021 परीक्षा आहे ही MCQ टाईप प्रश्नपत्रिका असणार आहे, आणि त्यामध्ये 50 MCQs असतील किंवा 50 प्रश्न असतील, आणि या 50 प्रश्नापैकी विद्यार्थ्यांनी 40 प्रश्न सोडवणे त्यांना कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे। म्हणजे 50 पैकी कुठलेही 40 प्रश्न तुम्ही सोडवू शकता किंवा तुम्हाला ते सोडवायचे आहेत, आणि त्यासाठी जो वेळ दिलेला आहे तो वेळ आहे 1 तासाचा, आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल, म्हणजे 40 प्रश्नाचे तुमचे 40 गुण असतील, आणि पुन्हा 40 गुणांपैकी जे काही गुण तुम्हाला संबंधित विषयामध्ये मिळतील त्या विषयाच्या कमाल गुणानुसार त्याचं रूपांतर करून तुमचा निकाल किंवा तुमचा रिझल्ट इथे तयार केला जाणार आहे। त्यानंतर उन्हाळी 2021 परीक्षेसाठी पदवी 3 वर्षीय अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष, 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम द्वितीय तृतीय वर्ष, व 5 वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्ष, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ह्या महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणार आहेत। जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जर तो अभ्यासक्रम तुमचा 3 वर्षाचा असेल तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या एक्झाम ह्या महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने होणार आहेत। जर तो अभ्यासक्रम 4 वर्षाचा असेल तर या अभ्यासक्रमाच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या एक्झाम्स, म्हणजे उन्हाळी 2021 एक्झाम ह्या क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय स्तरावर होणार आहेत। आणि जर तो अभ्यासक्रम 5 वर्षाचा असेल तर प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्षाच्या परीक्षा ह्या महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने होणार आहे। फक्त तो अभ्यासक्रम कितीही वर्षाचा असू द्या, फायनल इयरच्या एक्झाम्स ह्या विद्यापीठ स्तरावर होणार आहेत। आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम जर असेल, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर तिथं प्रथम वर्षाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने होणार आहे। आणि ही जी काय खालची लिस्ट दिलेली आहे हे प्रत्येक अभ्यासक्रमानुसार, म्हणजे जे क्लस्टर हेड जे कॉलेज आहे ज्याला क्लस्टर कॉलेज ज्याला आपण म्हणतो त्या कॉलेजची ही लिस्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने ही उन्हाळी 2021 परीक्षा होणार आहे, आणि तो पद्धती कशा प्रकार, परीक्षा पद्धत कशा प्रकारे आहे, कोणत्या पद्धतीने हे एक्झाम होणार आहेत, ऑनलाईन होणार आहेत का ऑफलाईन, हे आपण सर्व पाहिलेलं आहे। तर हा विद्यार्थी तुम्ही तुमच्या, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका, आणि या परीक्षेनुसार आपण, या पद्धतीनुसार, या शेड्यूलनुसार आपण आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवात करावी। आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी, उन्हाळी 2021 परीक्षेसाठी शुभेच्छा, आणि कोविड 19 संदर्भात ज्या काही शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्या सर्व गाईडलाईन्स आपण पाळाव्यात, जेणेकरून या कोविड 19 जो प्रसार आहे तो संपूर्णपणे थांबविला जाईल। यानंतर उन्हाळी 2021 परीक्षेसाठी पदवी अभ्यासक्रमाच्या 3 वर्षीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या, 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या चतुर्थ वर्षाच्या, त्यानंतर 5 वर्षीय अभ्यासक्रमाच्या 5व्या वर्षाच्या आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या, म्हणजेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ह्या फायनल इयरच्या एक्झाम ज्या आहेत, अंतिम सत्राच्या, ज्या अंतिम वर्षाच्या दोन्ही सत्राच्या एक्झाम, म्हणजे फायनल इयरच्या दोन्ही सत्राच्या एक्झाम, मग त्याच्यामध्ये एकतर एक रेग्युलर नियमित असेल ज्याला आपण रेग्युलर म्हणतो, आणि काही बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या ह्या परीक्षा ह्या युनिव्हर्सिटी मार्फत किंवा विद्यापीठामार्फत
बहुपर्यायी म्हणजेच MCQ पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने ह्या परीक्षा म्हणजे उन्हाळी 2021 परीक्षा होणार आहेत. तर आपण हे सर्व लक्षात घ्यावे आणि त्या पद्धतीने या उन्हाळी 2021 परीक्षेसाठी आपण आपली तयारी सुरू करावी, जेणेकरून आपण पुढच्या म्हणजे तुमची जे काही प्लॅनिंग असेल, PG म्हणा किंवा नेक्स्ट इयर असेल, त्या पद्धतीने आपले सर्व ठरल्याप्रमाणे होऊन जाईल तुमच्या मार्फत. ओके, तर हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. आणि जर हे YouTube चॅनल आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका, जेणेकरून पुढे जे काही परीक्षा विभागाचे सर्क्युलर्स असतील, परिपत्रक असतील, त्याचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचले जातील. धन्यवाद.